नमस्कार, मी शुभांगी। एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बॉयलर चिकन शरीरासाठी घातक, वाढीसाठी अँटीबायोटिक्सचा मारा। तळोदा येथे जिवंत तरस आढळला, वनविभागाकडे सुपूर्त। देवमोगरा माता जन्मस्थळी यात्रोत्सव, हजारो भाविकांनी नवस फेडला। संशयितास मारहाण प्रकरणी तिघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल। ट्रक चालक मालक संघटनेची बैठक संपन्न। आणि तळोदा येथे स्ट्रीट लाईटच्या कामांचे उद्घाटन। बातम्या आता विस्ताराने। अनेकांना बॉयलर चिकन खाण्याचा शौक असतो, परंतु बॉयलर चिकन हे आरोग्यासाठी घातक आहे, याचे शरीरावर दुष्परिणाम होत असतात। पाहूयात तज्ज्ञांचा रिपोर्ट। चिकन खाणाऱ्यांनो सावधान। बॉयलर चिकनमध्ये पिलाची वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अँटीबायोटिक्स खाद्यामार्फत व इंजेक्शन देऊन वाढवली जातात। यामुळे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होताना दिसतात। यात दात हाडे ठिसूळ होणे, लिव्हर किडनी डॅमेज होणे, त्वचेवर चट्टे पडणे यासारख्या अपायकारक घटक शरीरावर परिणाम करतात। यात ऑक्सिट्रेटसायक्लिन, क्लोरट्रेटसायक्लिन इत्यादी अँटीबायोटिक दिले जातात। एमडीटीव्हीशी बोलताना तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली। सावधान, सावधान, सावधान। सर्व बॉयलर चिकन प्रकारातील मटण खाणाऱ्या सर्वच बांधवांना एमडीटीव्ही नंदुरबार सावधान करू इच्छिते, कारण आपल्या सर्वांना माहीत असेल आज जे 50-60 ग्रॅम वजनाचं नवीन जन्मलेलं कोंबडीचं पिल्लू पुढील 40 ते 45 दिवसात साधारणतः 1.5 ते 2 किलो एवढ्या वजनाचं बनतं। याच्यामागचं कारण काय आपल्या सर्वांना माहीत होणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण सर्व सावध होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी एमडीटीव्ही आपल्यासाठी ही माहिती घेऊन येत आहे। यामध्ये वेगवेगळ्या पद्धत या साऱ्यामध्ये हे पिलू मोठं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची अँटीबायोटिक्स ही त्या पिलाला दिली जातात, म्हणूनच हे पिल्लू 40 ते 45 दिवसात जवळजवळ 1.5 ते 2 किलोचं बनतं आणि ते मार्केटमध्ये विक्रीसाठी येतं। परंतु हे अँटीबायोटिक्स आपल्या शरीराला किती गरजेचे आहे याचा थोडासा फायदा सोडला तर याचे तोटेच भरपूर आहेत। या तोट्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेल की या साऱ्यामध्ये असणारे अँटीबायोटिक्स कोणते। एक म्हणजे ऑक्सिटेट्रासायक्लिन, त्यानंतर कोर टेट्रासायक्लिन, त्याच्यानंतर डॉक्सी सायक्लिन, एम्फ्लोक्लासिन आणि सिप्रोफ्लोक्सासिन ही 5 प्रकारची अँटीबायोटिक्स या पिल्लांना दिली जातात। हे विदेशामध्ये याच्यावरती बंदी आहे, परंतु आपल्या भारत देशामध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती पिल्ले मोठी करण्यासाठी वापर केला जातो। याचे वेगवेगळ्या पद्धतीचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या सर्वांना माहीत होणं गरजेचं आहे। याचे दुष्परिणाम असे आहेत, दात सडणे, हाडे ठिसूळ होणे, दातांची कमकुवत बनणे, लिव्हर डॅमेज करणे, त्याचबरोबर किडनीवरती लोड येणे, त्वचेचे रोग होणे, सूर्यप्रकाशामध्ये त्वचेवरती चट्टे निर्माण होणे, हार्मोनल बॅलन्स जे आहे तो शरीराचा बिघडतो। वळूयात पुढील बातमीकडे। तळोदा तालुक्यातील रोजवा शिवारात तरस आढळला असून मेवासी वनविभागाच्या कार्यालयात त्याला ताब्यात देण्यात आले। तळोदा तालुक्यातील रोजवा शिवारात रांजणे येथील शेतकरी यशवंत विष्णू मराठे यांच्या शेताजवळील नाल्यात ईश्वर मराठे, जितेंद्र पाचोरे यांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास मरणासन्न अवस्थेत तरस विवळत आढळून आला। याबाबत तात्काळ वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांच्याजवळ संपर्क साधला असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तरसाला अलगद ताब्यात घेतले। तळोदा येथील मेवासी वन विभागाच्या कार्यालयातील परिसरात सुरक्षित पिंजऱ्यात ठेवले व त्यास पाणी पाजले व मांस खाऊ घातल्याने त्वरित तरस शुद्धीवर आले व औषध उपचार सुरू झाला।
तळोदा तालुक्यातील रोजवा व रांजणे शिवार परिसरात रांजणेचे शेतकरी यशवंत विष्णू मराठे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात तरस असल्याचे जितेंद्र पाचोरे यांनी शेतात पाहणी करत असलेल्या ईश्वर मराठे यांना सांगितल्यावर त्या ठिकाणी गेले असता तरस मरणास्वस्थेत विभत पडल्याचे दिसले. या तरसावर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर किशोर सामुद्रे यांनी उपचार करीत तरसाला वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजवीर क्षेत्राचे वनरक्षक अमोल पाटील, धनपूर दूरक्षेत्राचे वनरक्षक ज्योती खोपे, वनरक्षक समाधान साळवे यांच्या देखरेखीत दिली आहे. MDTV साठी सुधाकर मराठे, तळोदा. आदिवासींचे कुलदैवत देवमोगरा मातेचे जन्मस्थळ असलेल्या हेलेदाबी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सवाला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी दर्शन घेतले. बघा ही बातमी. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या हेलेदाब अर्थात थंड हवेचे ठिकाण दाब हे आदिवासींचे कुलदैवत देवमोगरा मातेचे जन्मस्थळ असून प्राचीन काळापासून येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव साजरा केला जात आहे. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी सुद्धा यात्रोत्सव देवगोई येथे प्रारंभ होत असून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती इथे लागली होती. आदिवासींचे कुलदैवत असलेल्या यहामोगी देवीचं जन्मस्थळ असलेल्या सातपुड्यातील हेलेदाब येथील देवगोई येथे यहामोगी मातेच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने यात्रोत्सव साजरा केला जातो. हजारो भाविक दर्शन घेऊन नवस बोलण्यासाठी हजेरी लावतात. प्राचीन काळापासून सातपुड्याच्या या परिसरात हिमवर्षा होत आहे, यामुळे याला हेलेदाब म्हणजेच थंड दाब म्हणून प्रसिद्ध आहे. थंड प्रदेशात राहणारी देवी म्हणून हेलेमोगी भाविकांना लवकर प्रसन्न होणारी म्हणून साताली यहा, पांगली कोणी, मेराली यहा, यहा पांढुरी अशा अनेक नावांनी देवीची ओळख आहे. या ठिकाणी यहामोगी मातेचे धान्य कुराणाची उखळ तसेच धान्य दळण्यासाठीचे जात कोवरी आहे. मातेने तयार केलेल्या बागीचाच्या प्राचीन केळीचे लिंबूच्या झाडांसह प्राचीन वृक्षही आहेत. या बागीच्यासाठी खंदकातून पाणी काढण्याची आख्यायिका आहे. जवळच देवनाशा आहे. या ठिकाणी प्राचीन काळी आदिवासी देवी देवता आपले पारंपरिक सण उत्सव साजरे करीत असत. या ठिकाणी अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. MDTV साठी शुभम बंसाली, अक्कलकुवा. वळूयात पुढील बातमीकडे. पोलीस कोठडीत संशयितास मारहाण केल्याप्रकरणी 3 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बघा ही बातमी. पोलीस कोठडीतील संशयितास मारहाण केल्याप्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर 3 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रवीण महेश मराठे याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात प्रवीण मराठे याला जबर मारहाण करण्यात आली होती. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, योगेश लोंढे, रवींद्र कुंवर या 3 मारहाण केल्याचे प्रवीण मराठे यांनी न्यायालयात दिलेल्या जबाब सांगितले. प्रभारी न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी संशयित प्रवीण मराठेचे म्हणणे ऐकून घेऊन 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. ट्रक चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, यासाठी संघटन मजबूत असावे, यासाठी सर्वपक्षीय संघटनेने बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. बघूयात ही बातमी. नुकतीच शासकीय विश्रामगृहात ट्रक चालक मालक संघटनेची बैठक घेण्यात आली. यात चालकांना होणारा पोलिसांचा नाहक त्रास तसेच वैयक्तिक प्रश्न याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी शेख फारूक हाजी नजीर यांची नियुक्ती करण्यात आली. आम्ही अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन या संघटनेच्या मार्फत अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन ट्रक चालक मालक संघटना आम्ही तयार केलेली आहे. कारण आम्ही जेव्हापासून संघटना चालवतो 10-15 वर्षापासून तेव्हापासून आमच्या मनात आणि ट्रक चालक मालक संघटनेच्या या लोकांसाठी नेहमी झटत असतो आणि यांना खास गरज होती.
कारण अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त ट्रक चालक मालक आहे आणि यांना नेहमी रस्त्यावरती अडीअडचणी निर्माण होतात. या माध्यमाने वेळोवेळी आमच्याकडे म्हणजे मागणी होत होती की बाबा आम्हाला काहीतरी आमच्या माध्यमाने काहीतरी आम्हाला असं हे पाहिजे की त्याच्याने आम्ही आमच्या मागे कुठे उभा राहतो. म्हणून आज आम्ही संघटनेच्या माध्यमाने अल्पसंख्याक ट्रक चालक मालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शन्नू ड्रायव्हर म्हणून यांना नियुक्त केलेलं आहे. याच्याचबरोबर आमचे जे पदाधिकारी अल्पसंख्याक विकास आयुक्त फाउंडेशनचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वच्या सर्व इथे उपस्थित आहेत. व यांच्या साक्षीने आम्ही सगळ्यांना नियुक्त्या दिल्या आहेत. व याच्यापुढे संघटना वाढीसाठी आम्ही आणि हे सगळे मिळून जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. तळोदा शहरात विकास कामांच्या अनुषंगाने सुमारे 25 लाखांच्या स्ट्रीट लाईटच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तळोदा शहरात नगरपालिका हद्दीत 25 लाखांचे स्ट्रीट लाईट विकास कामांचे उद्घाटन बांधकाम सभापती संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आले. तळोदा शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 25 लाखाच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी 127 रेवान कंपनीचे LED स्ट्रीट लाईट बसवले जाणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयापासून कॉलेज रस्त्यापर्यंत तसेच अक्कलकुवा मुख्य रस्त्यापासून शहादा रस्त्यापर्यंत LED लाईट लावले जाणार असून परिसर प्रकाशमय होणार आहे. आज तळोदा न्यायालयापासून या कामाला सुरुवात झाली. या कामाचे उद्घाटन बांधकाम सभापती संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती गौरव वाणी, पाणीपुरवठा सभापती सतीवन पाडवी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक पंकज राणे, प्रकाश ठाकरे, ॲडव्होकेट आघाडे, ॲडव्होकेट किरण बैसाने, भाऊदादा पाडवी, उद्धव पिंपळे आदी उपस्थित होते. MDTV साठी सुधाकर मराठे, तळोदा. चोपडा तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके सध्या चांगल्या स्थितीत असून गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. बघूयात ही बातमी. चोपडा तालुक्यात सध्या रब्बी पीक जोमात आले असून या तालुक्यात गव्हाचे पीक चांगल्या प्रमाणात आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे मागील पीक नुकसानीमुळे शेतकरी काहीसा त्रस्त झाला होता. सरासरी दरवर्षीपेक्षा यावर्षी थंडी चांगली असल्यामुळे गव्हाचे उत्पन्न चांगलं जोरदार आहे आणि उत्पन्न चांगलं येईल. परंतु शेतकऱ्याची हित बघून आता सरकारने भाव योग्य द्यायला पाहिजे. 2000 तरी क्विंटलला गव्हाचा भाव देण्यात यावा अशी अपेक्षा आहे. हवामान चांगलं असल्यामुळे यावर्षी उत्पन्न चांगलं येण्याची शक्यता आहे आणि 4 ते 5 पाण्यामध्ये कमी वेळेत चांगलं उत्पन्न येईल यावर्षी गव्हाचं. त्याच्यामुळे समाधानकारक आहे गव्हाचं उत्पन्न यावर्षी, पण भाव आता समाधानकारक मिळायला पाहिजे शेतकऱ्याला. MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा. अक्कलकुवा शहरात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत व्हावे यासाठी अक्कलकुवा शहर अध्यक्षपदी शेख कलीम महम्मद यांची नियुक्ती करण्यात आली. अक्कलकुवा येथे युवक काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सय्यद वाजिद यांच्या सूचनेनुसार युवा कार्यकर्ते शेख कलीम महम्मद उमर यांची अक्कलकुवा शहर अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार लोकसभा युवक काँग्रेस कमिटी के अंतर्गत अक्कलकुवा शहर अध्यक्ष पद पर शेख कलीम मोहम्मद उमर इनकी नियुक्ति की गई है. माननीय बाला साहेब विश्वजीत दादा कदम इनके मार्गदर्शन और चंद्रकांत रघुवंशी जी इनके आशीर्वाद से, भाई राणा साहब के आशीर्वाद से शेख कलीम भाई की नियुक्ति की गई है. अक्कलकुवा शहर में कांग्रेस की संगठन मजबूत करने का काम कलीम भैया करने वाले हैं और ज़्यादा से ज़्यादा कांग्रेस मजबूत कैसी होंगी आने वाले समय में. विधानसभा है, लोकसभा है, पंचायत है, जिला परिषद है, यहाँ युवकों को कैसा ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवारी दिला कर आइए, उसका वो ज़्यादा से ज़्यादा प्रयास करेंगे. MDTV साठी शुभम बंसाली, अक्कलकुवा. वळूयात पुढील बातमीकडे. वंजारी समाजातर्फे वधूवर परिचय व नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला होता. तसेच समाजात चांगले कार्य करणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वंजारी बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांच्या वतीने जिल्हास्तरीय वधूवर नोंदणी व वधूवर परिचय मेळावा तसेच वंजारी समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप OBC मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, उद्घाटक म्हणून आमदार शिरीष चौधरी तसेच अनिल कांगणे, अशोक येलमाले, राजेश वंजारी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बॉयलर चिकन शरीरासाठी घातक, वाढीसाठी अँटीबायोटिक्सचा मारा. तळोदा येथे जिवंत तरस आढळला, वनविभागाकडे सुपूर्त. देवमोगरा माता जन्मस्थळी यात्रोत्सव, हजारो भाविकांनी नवस फेडला. संशयितास मारहाण प्रकरणी तिघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल. ट्रक चालक मालक संघटनेची बैठक संपन्न. आणि तळोदा येथे स्ट्रीट लाईटच्या कामांचे उद्घाटन. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.